नमस्कार मित्रांनो, माझ्या SSM चॅनलवर सर्वांचे स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे रवा आणि दहीपासून कसे इन्स्टंट अप्पे, डोसे किंवा रवा इडली, ढोकळा बनू शकतात. इथे मी 3 कप वाटी रवा, 1 वाटी दही, इथे मी गोवर्धन कर्ड मेड फ्रॉम द पेस्टिसाइड स्टोन मिल्क हे यूज केलेलं आहे. हे ते बॅटर आहे जे मी 15 ते 20 मिनटं भिजून ठेवणार आहे. फक्त रवा आणि दहीपासून आपण वेगवेगळे इन्स्टंट नाश्ता कसे बनवू शकतात, ढोकळा, इडली, खांडवी, अप्पे हे पाहू शका. 15 ते 20 मिनटाने तुमचं बॅटर मस्तपैकी रवा भिजलेला असेल आणि त्याच्यात तुम्हाला चवीनुसार मीठ टाका आणि थोड्या वेळाने त्याच्यात 1 चम्मच. याच बॅटरपासून इडली किंवा ढोकळा बनवताना माझ्याकडे हे पात्र आहे जे मी 5 मिनटं गरम केलं आहे. ही ढोकळ्याची प्लेट आणि इडलीचे पात्र, याला व्यवस्थितपणे तेल लावून घ्या आणि त्यानंतर त्याच्यात बॅटर घाला. 15 ते 20 मिनटं हे या भांड्यात वाफून घ्या आणि तुमचे इडली आणि ढोकळे 15 ते 20 मिनटात खाण्यासाठी रेडी. अशा पद्धतीने मी ढोकळ्याचे स्टँड लावलेले आहे, त्यावर आपण झाकण लावूया. 15 ते 20 मिनटं मीडियम गॅसवर ठेवा. नंतर तुम्ही पाहू शकतात व्यवस्थित खुशखुशीत स्पॉन्जी ढोकळे रेडी असेल. 15 ते 20 मिनटं वाफून घेतल्यावर ढोकळा हा तयार झालेला आहे. आता 5 मिनटानं थंड झाल्यानंतर तुम्ही ह्याला या पद्धतीने कापून घ्यावे. तुम्हाला जसे आकार हवे त्याप्रमाणे तुम्ही त्याला कापून घ्या. हे पहा, इथे मी त्याला चौकोनी साईजमध्ये कापून घेतलेले आहे. ढोकळ्याला फोडणी देण्यासाठी मी या कढईमध्ये 1 चमचा तेल, कढीपत्ता, 4-5 मिरच्या, 1 चमचा राई आणि तीळ ही फोडणी टाकलेली आहे. त्यानंतर हे कापलेले ढोकळे त्या फोडणीमध्ये टाकावे आणि व्यवस्थित आणि हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही ढोकळे सर्व करू शकता. आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा. थँक्यू एव्हरीवन.